विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। काल आपण भूकंप म्हणजे काय आणि भूकंप कुठे कुठे झाले आणि कशा प्रकारे भूकंप होतात, लहरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर त्याचे जमिनीला म्हणजे या पृथ्वीला हादरे कशा प्रकारे बसत असतात आणि त्याचा काय परिणाम होतो वित्तहानी आणि मानवी जीवनावर, किती प्रमाणामध्ये परिणाम होतो याचा अभ्यास आपण कालच्या पाठाला बघितला आहे। आज आपण अंतर्गत भूहालचालीचे वर्गीकरण बघूया। वर्गीकरण बघत असताना आपण गती वर्गीकरणाचा आधार जो समजून घेऊ, गती आहे नंबर एक, नंबर दोन दिशा आहे आणि नंबर तीन भूरूपे आहे। तर सर्वप्रथम वर्गीकरणाचा आधार गती, दिशा, भूरूपे ही आता तुम्हाला तीन सांगितली। यामध्ये गतीमध्ये कोणकोणती हालचाल होते, दिशामध्ये कोणकोणती हालचाल होते आणि भूरूपेमध्ये कोणकोणती हालचाल होते हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल। तर गतीमध्ये मंद भूहालचाली सातत्याने होणाऱ्या हालचाली आहेत, उदाहरणार्थ पर्वत व खंडाची निर्मिती होते। त्याचप्रमाणे शीघ्र भूहालचाली घटनेच्या स्वरूपात होत असतात, उदाहरणार्थ भूकंप आणि ज्वालामुखी होणे। नंबर दोन दिशा, दिशामध्ये हालचालीचा भाग जर बघितला तर क्षैतिज समांतर भूहालचाली होत असतात आणि ऊर्ध्वगामी भूहालचाली होत असतात, अधोगामी भूहालचाली होत असतात। पुन्हा नंबर तीन भूरूपे, भूरूपेमध्ये कोणकोणत्या हालचाली होत असतात, तर खंडजन्य कायदा खंडजन्यमध्ये भूखंड, पठारे व उच्चभूमी निर्माण करणाऱ्या भूहालचाली होत असतात। याचप्रमाणे पर्वतजन्य म्हणजेच वलीकरण आणि प्रस्तरभंग अशा दोन प्रकारे क्रिया होत असतात। तर यामध्ये हे तिन्ही वर्गीकरणाचा आधार झाल्यानंतर आपण मंद भूहालचालीची माहिती बघूया। मंद भूहालचालीचे भूकवचावर पर्वत निर्मिती व खंड निर्मितीच्या स्वरूपामध्ये परिणाम दिसून येतात, ते आपण चित्ररूपाने बघूया। तर प्रथम बघा परिणाम, नंतर दाब कसा होतो, दाब नंतर ताण कसा होतो। जसं रबर वगैरे आपण एकमेकांकडे असं दोन्ही हाताने ओढलं तर ताण निर्माण होतो आणि एखादा फुगा असं दोन्ही हाताने आपण हळूहळू दाबला तर त्या फुग्यावर दाब निर्माण होतो। अशाच प्रकारे या पृथ्वीवर पण दाब निर्माण होतो आणि ताण पण निर्माण होत असतो। तर अशा प्रकारे आपण परिणाम बघूया, लहरीच्या हालचालीची दिशा, त्यानंतर दुसरा परिणाम आहे कठीण खडकावर होणारा परिणाम आणि तिसरा आहे मृदू खडकावर होणारा परिणाम। तर लहरीच्या हालचालीची दिशा कोणती असते, तर दाबमध्ये एकमेकाकडे येणाऱ्या लहरी असतात आणि ताणमध्ये एकमेकाविरुद्ध जाणाऱ्या लहरी असतात। त्यानंतर कठीण खडकावर होणारा काय परिणाम असतो, तर कठीण खडकावर प्रस्तरभंग असा दाब तयार होतो। तर ताण कसा होतो, तर कठीण खडकावर प्रस्तरभंगच होतो परंतु ताण निर्माण होतो। याचबरोबर आपण तिसरा परिणाम बघूया, मृदू खडकावर होणारा परिणाम। तर मृदू खडकावर होणारा परिणाम बघत असताना सर्वप्रथम आपण दाब पडतो, तर दाब कशा प्रकारे, तर दाब पडला मृदू खडकावर, दाब पडला की वलीकरण होत असते, दाब पडला की वलीकरण होत असते। वलीकरण म्हणजे अशा वळ्या अशा पडत असतात, त्याला वलीकरण असे म्हणतात। त्यानंतर मृदू खडकावर होणारा परिणाम झाला की ताण पडतो, तर ताण पडूनसुद्धा प्रस्तरभंग पातळी होत असते, प्रस्तरभंग होत असतो। आता प्रस्तरभंग, ताण पडला आणि दाब पडला, तर
मृदू खडकावर प्रस्तरभंग होतो, वलीकरण होतो. कठिन खडकावर प्रस्तरभंग होतो, ताण पडला तरी प्रस्तरभंग होतो. पर आपल्या लहरीच्या हालचालीची दिशा जर ठरवतो म्हटलं तर दाबामध्ये एकमेकाकडे येत असतात आणि ताण पडला की एकमेकाविरुद्ध जात असतात. तर अशा प्रकारे एक प्रयोग म्हणून आपल्याला दिलेला आहे. दोन्ही एक पट्टी आहे, त्या पट्टीवर दोन्ही हाताने दाब ठेवा. दाब ठेवला की आपल्याला आपल्याच हातावर दाब दिल्यामुळे काय परिणाम होतो हे आपल्याला कळतं. नंबर दोन आहे, आकृती नंबर 2.5. तर दाब दिला जातो, दोन्ही हाताने दाब दिलं की ती वस्तू अगदी जवळजवळ असे येत असते. तर हे सुद्धा आपल्या दोन्ही हाताने दाब दिलं की लक्षात येत असते की त्याचा परिणाम काय होतो. नंतर आपण पर्वत निर्माणकारी हालचाली बघूया. पर्वत निर्माणकारी हालचाली बघत असताना भौगोलिक स्पष्टीकरण पाहता येईल. एक कागदाची साधारण 30 सेंटीमीटर पट्टी घ्यायची आहे. नंतर कागदपट्टीच्या दोन्ही टोकावर हात ठेवायचा, एक कृती म्हणून आहे ही, तर हात ठेवायचा आणि नंतर पट्टीच्या दोन्ही टोकावर हात ठेवून दोन्ही टोके एकमेकाकडे सरकवल की त्यावेळी पट्टीवर जे कार्य झाले आपल्या लक्षात येतं, काय कार्य झाले ते कार्य झाले की त्याला दाब म्हणून समजले जाते. पट्टीच्या दोन्ही बाजूकडून पट्टीच्या केंद्राकडे दाब दिला जातो आणि तो दाब दिला की परिणाम काय होतो, परिणामी पट्टी सरकली व तिला घड्या पडल्या. अशाच प्रकारे भूकंपात दाबामुळे हालचाली निर्माण होत असतात हे आपल्या लक्षात येते व त्यामुळे भूकंपाला घड्या पडतात. प्रयोग पद्धतीने आपण हे पाहता बघतो किंवा शिकतो. यानंतर आपल्याला वली पर्वताची माहिती बघता येईल. वली पर्वताची माहिती सांगताना पृथ्वीच्या अंतर्गत भागातून ऊर्जेचे वहन होत असते. या लहरीमुळे मृदू खडकांच्या थरावर क्षितिज समांतर व एकमेकांच्या दिशेने दाब पडून वळ्या निर्माण होत असतात. जसं उदाहरण रूपाने तुम्हाला मी सांगितलं, दाब तीव्र असल्यास वळ्या मोठ्या प्रमाणात पडत असतात व त्याची गुंतागुंत वाढते. याचा परिणाम भूपृष्ठभाग उचलला जातो व वली पर्वताची निर्मिती होते. आता वली पर्वताची निर्मिती होते मग कोणकोणते पर्वत आहेत असे आपल्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतात. तर उदाहरण म्हणून बघा, आपल्या भारतामध्ये हिमालय आहे, अरवली पर्वत आहे, रॉकी पर्वत आहेत, हे अँडीज पर्वत आहेत, आल्प्स पर्वत आहेत, हे जगातील प्रमुख वली पर्वत आपल्याला पाहाव्यास मिळतात. तर याचबरोबर याचबरोबर आपल्याला ही जी माहिती सांगितली की या माहितीचे भौगोलिक स्पष्टीकरण जर बघितलं तर बाजूला चित्र पण आहे, या चित्ररूपाने आपल्याला कृती बघूया. याच जी पट्टी आहे त्या पट्टी दोन्ही हातांनी दोन टोकांना धरून विरुद्ध दिशेने ओढल्यामुळे ताण निर्माण होतो. अशाच प्रकारे भूकंपात जेव्हा भूहालचाली विरुद्ध दिशेने होतात तेव्हा ताण निर्माण होतो व भूकंपाला तडे पडतात म्हणजे भूकवच फाटते. अशा प्रकारे भूकंप होत असतात. त्यानंतर गटपर्वतामध्ये अंतर्गत हालचालीमुळे क्षितिज समांतर व एकमेकांपासून दूर जाणाऱ्या ऊर्जा लहरी निर्माण होत असतात. अशावेळी खडकांवर ताण निर्माण होतो व त्यामुळे खडकांना तडे पडतात. आता खडकांना तडे पडल्यानंतर खडक त्याला म्हणतात खडक भंग होतो. हे तडे विभंग म्हणून ओळखले जातात. अशाच प्रकारे
कठीण खडकामध्ये ऊर्जा लहरी एकमेकांकडे आल्याने दाब पडूनही असे विभंग तयार होत असतात. तर खडकामध्ये सुद्धा विभंग होऊन गटपर्वताची निर्मिती होत असते. आता आपल्याला विद्यार्थ्यांनो, आपल्याला चित्ररूपाने सुद्धा खडकामध्ये विभंग कशा प्रकारे तयार होत असतात हे चित्ररूपाने आपल्याला अभ्यासता येईल. तर याचे भौगोलिक स्पष्टीकरण पाहता, भूपृष्ठावर क्षितिज समांतर हालचाली जेव्हा परस्पर विरोधी दिशांना होतात तेव्हा भूकंपातील खडकावर भूकंपचा ताण पडतो. ताण वाढल्यास खडकांना तडे पडतात, त्यामुळे विभंग निर्माण होतात, जे आता अगोदर मी तुम्हाला माहिती दिली होती त्याप्रमाणे. परिणामी दोन्ही बाजूंचे खडक सरकतात व खडकांच्या थराची सलगता राहत नाही, म्हणजे व्यवस्थितपणा राहत नाही. तर अशा प्रकारे आपल्याला विभंगाची आणि खडकामध्ये विभंग कसा तयार होतो याची माहिती बघता येते. नंतर बघूया खचदरी. खचदरी कधीकधी भूकंपाला ताण पडून समोरासमोर दोन तळे पडतात. त्या दोन तळ्यादरम्यानचा भूकवच खचतो आणि हा भूकवच खचल्यानंतर हा खचलेला खोलगट भाग म्हणजेच खचदरी होय. आता खचदरी म्हणजे काय प्रश्न येत असतात. खचदरी म्हणजे काय प्रश्न येत असतात. आता भूकवचाला ताण पडून समोरासमोर दोन तडे पडतात. दोन तड्यादरम्यानचा भूभाग खचतो आणि असा खचलेला खोलगट भाग म्हणजे खचदरी होय. खचदरी म्हणजे काय नेहमीच हा प्रश्न येत असतो. तर त्या प्रश्नाचे उत्तर मी मार्क करून दिलेलं आहे, त्याप्रमाणे उत्तर लिहायचं. पुढे विद्यार्थ्यांनो, पुढे आपल्याला एक भूकवचाची कारणे वगैरे बघता येतील. तर भूकवचाची कारणे बघायच्या अगोदर आपण खंड निर्माणकारी हालचाली थोडी माहिती बघूया. खंड निर्माणकारी हालचालीमध्ये मंद भूहालचाली पृथ्वीच्या केंद्राकडे किंवा पृथ्वीच्या केंद्रापासून भूकवचाच्या दिशेने होत असतात. या हालचालीमुळे भूकवचाचा विस्तीर्ण भाग वर उचलला जातो. भूकवचाचा विस्तीर्ण भाग वर उचलल्यानंतर कधीकधी खचतो, पण हा खचलेला भूकवचाचा भाग समुद्रसपाटीपासून वर उचलला गेल्यामुळे किंवा खचल्या गेल्यामुळे खंडाची निर्मिती होते. म्हणून या भूहालचाली खंड निर्माणकारी हालचाली म्हणून ओळखल्या जात असतात. अशा हालचालीमुळे विस्तीर्ण पठाराची निर्मिती होत असते. परंतु मूळचा भूभाग खाली खचल्यास तो समुद्रसपाटीच्या खाली जातो. अशावेळी तो भूभाग सागराच्या पाण्याखाली जाऊन सागर तळाचा भाग बनतो. अशा प्रकारे दोन भाग इथे तयार होत असतात. एक खंड निर्माण समुद्र म्हणजे भूकवचाचा विस्तीर्ण भाग वर उचलल्यामुळे खंड निर्माण होत असतात. तर भूकवचाचा विस्तीर्ण भाग समुद्रामध्ये खाली गेल्यामुळे सागराच्या पाण्याखाली जाऊन सागर तळाचा भाग बनत असतो. अशा प्रकारे आपल्याला खंड निर्माणकारी हालचालीचे परिणाम पाहता येतात. तर भूकंपाची कारणे पण आपल्याला सांगता येतील. तर भूकंपाची कारणे सांगत असताना नंबर एक, भूपट्ट सरकल्यामुळे भूकंप होत असतो. नंबर दोन, भूपट्ट एकमेकावर आदळल्यामुळे सुद्धा भूकंप होत असतो. नंबर तीन, भूपट्ट एकमेकांच्या वर किंवा खाली गेल्यामुळे भूकंप होत असतो. भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात ताण निर्माण होऊन खडकामध्ये विभंग निर्माण होत असतो, त्यावेळेसुद्धा भूकंप होतो. आणि नंतर ज्वालामुखीचे उद्रेक झाल्यामुळेसुद्धा भूकंप घडून येत असतो. अशा प्रकारे आपण माहिती बघता येईल. नंतर आपण बघूया शीघ्रभूहालचाली. शीघ्रभूहालचालीची माहिती बघत असताना पाठाच्या सुरुवातीलाच आपण भूकंपाच्या बातमीचा अभ्यास केला होता. ते सुद्धा लक्षात घ्या.
भूकंप म्हणजे जमीन आणि कंप म्हणजे थरथरणे, म्हणजे असं एकमेक आपण एखाद्याला समजा ताप आला किंवा थंडी लागली तर तो थरथरतो, तशा प्रकारे जमीनसुद्धा थरथरत असते. भूकंप ही भूकंपाची हालचाल आहे असं समजायचं. भूकंपाची तीव्रता व परिणाम याची माहिती आपल्याला सुरुवातीलाच आपण बघितलं किंवा मिळाली, त्या कृतीतून अशा प्रकारे माहिती मिळते की आपण पृथ्वीच्या अंतरंगातील भूकंप आणि ज्वालामुखी या शीघ्र हालचालींची माहिती जाणून घेतली. आता पुन्हा पण माहिती मिळून घेत असताना, जाणून घेत असताना आपल्याला आकृत्या दिलेल्या आहेत, तर त्या आकृतीरूपाने आपल्याला थोडी माहिती बघता येईल. तर साधे भूकंप मापक यंत्र आहे. या भूकंप मापक यंत्रामुळे आपल्याला आलेख पण तयार करता येतो, हे चित्ररूपाने दिलेलं आहे, याची माहिती आपल्याला बघता येईल, समजता येईल. विद्यार्थ्यांनो, आपणही हे चित्र बघायचं आणि थोडे समजून घ्यायचं, तर अशा प्रकारे आपल्याला शीघ्र भूहालचालीची माहिती समजता येईल. यानंतर माहिती बघत असताना थोडं ही म्हणजे कुठे कुठे होतं भूकंप हे बघता येतील. तर भारतामध्ये, नंतर ऑस्ट्रेलिया, नंतर आफ्रिका, युरेशिया, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, पॅसिफिक, अंटार्क्टिका, हे 7 प्रमुख भूपट्ट आहेत. हे आपण जसं आता कधी कधी अभ्यासामध्ये आपण किती खंड आहेत म्हणतो, तर 7 खंड आहेत. तर अशा प्रकारे ही 7 खंडांची म्हणजे 7 भूपट्टाची माहिती आहे. पृथ्वीचे कवच अशा भूपट्टांनी तयार झालेले आहे. या भूपट्टावर खंड व महासागरसुद्धा पसरलेले आहेत. पृथ्वीच्या प्रावरणात निर्माण होणाऱ्या दाब व ताणानुसार हे भूपट्ट वेगवेगळ्या दिशेने सरकत असतात. कधी कमी जवळ, कमी म्हणजे जवळ किंवा दूरसुद्धा हे भूपट्ट जात असतात. पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा हे भूपट्ट अगदी जवळून होते, जुळूनही होते काही काही भूपट्ट, परंतु आजच्या या आताच्या स्थितीत जर बघितलं तर आपल्याला हे भूपट्ट वेगवेगळे झालेले दिसून येतात. नंतर बघूया भूकंपाची माहिती. भूकंपाची माहिती बघत असताना भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात होणाऱ्या हालचालीमुळे भूकवचात प्रचंड ताण निर्माण होतो आणि ताण निर्माण झाला की विशिष्ट मर्यादेपलीकडे हा ताण गेल्यावर तो मोकळा होतो व तेथे ऊर्जेचे उत्सर्जन होऊन ऊर्जा लहरी निर्माण होतात. यामुळे भूकंप कंप पावते आणि भूपृष्ठ कंप पावल्यानंतर भूपृष्ठाची तीव्रता रिश्टर या एककामध्ये भूकंप मापक यंत्राने मोजली जाते. नंतर आपण माहिती बघूया भूकंपनाभी व अपिकेंद्र. भूकंपनाभी व अपिकेंद्र याची माहिती बघत असताना भूपृष्ठाखाली होणाऱ्या हालचालीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये ताण निर्माण होतो. हा ताण निर्माण झाल्यानंतर तो त्या ठिकाणी साचत जातो. हा ताण भूकवचात ज्या ठिकाणी मोकळा होतो त्या ठिकाणी ऊर्जेचे उत्सर्जन होते व तेथे भूकंप केंद्र तयार होत असतो. अशा या केंद्रास भूकंपनाभी असेही म्हणतात. तर भूकंपनाभी म्हणजे काय हा एक सुद्धा प्रश्न नेहमीच येत असतो. तर भूकंपनाभी म्हणजे काय या प्रश्नाचे उत्तर जे मी वर तुम्हाला माहिती सांगितली ते उत्तर लिहायचं आहे विद्यार्थ्यांना. नंतरची माहिती बघा. विविध दिशांना ऊर्जा लहरी पसरत असतात. या लहरी भूपृष्ठावर जेथे सर्वात प्रथम पोहोचतात म्हणजेच भूकंपनाभीपासूनचे भूपृष्ठावरील सर्वात जवळचे ठिकाण तिथपर्यंत पोहोचत असतात. तेथे भूकंपाचा धक्का सर्वात प्रथम जाणवतो आणि भूपृष्ठावरील अशा केंद्रास भूकंपाचे अपिकेंद्र असे म्हणत असतात. भूकंपाचे अपिकेंद्र हे भूकंपनाभीशी लंबरूप असे असते. तर आपल्याला यानुसार जी आता माहिती सांगितली त्यानुसार आपल्याला भूकंप लहरीचे
कोणकोणते प्रकार आहेत आणि कशा प्रकारे भूकंप लहरी बघता येतील, चित्ररूपाने आपल्याला हे सुद्धा बघता येईल. जसं आता या चित्रामध्ये आपल्याला भूपृष्ठ दाखवलेला आहे, वरचा भाग, त्यानंतर भूकंप अपिकेंद्र, भूकंपामध्ये जे झालेले अपिकेंद्र आहे ते सुद्धा चित्रामध्ये दाखवलेलं आहे. भूकंप नाभी दिलेली आहे, प्राथमिक लहरी, त्यानंतर दुय्यम लहरी आणि भूपृष्ठ लहरी, हे कुठे कुठे आहेत चित्ररूपाने आणि कशा कशा होतात ते चित्ररूपाने आपल्याला इथे दाखवलेलं आहे. याचाही विद्यार्थ्यांना तुम्ही अभ्यास करायचा आणि यानुसार थोडी माहिती करून घ्यायची. पुन्हा तिसरा पॉईंट आहे भूपृष्ठ लहरी. आता जे भूपृष्ठ लहरीची माहिती थोडी अगोदर मी सांगितलं होतं ते पुन्हा आपण बघूया. भूपृष्ठ लहरी समजून घेत असताना सरफेस और यल वेव, प्राथमिक व दुय्यम लहरी भूपृष्ठापर्यंत म्हणजेच अभिकेंद्र आपण म्हणूया, तर भूपृष्ठापर्यंत येऊन पोहोचल्यानंतर भूपृष्ठ लहरीची निर्मिती होते. या लहरी भूकवचात पृथ्वीच्या परिघाच्या दिशेने प्रवास करत असतात. त्या अतिशय विनाशकारी असतात, तीव्र असतात, म्हणजे त्यांना तीव्र लहरी विनाशकारी लहरी असे सुद्धा म्हणत असतात. आपल्याला विनाशकारी लहरी म्हणजे काय असा प्रश्न येतच असतो, पण इथे दिलेला नाही आहे, छोटा प्रश्न असतो, त्याचे उत्तर आपल्याला या माहितीनुसार सांगता येतात. त्यानंतरचा भाग म्हणजे भूकंप मापन यंत्र. आता भूकंप मापन यंत्र याची माहिती सांगत असताना या यंत्राद्वारे भूकंप लहरीचा आलेख काढला जातो. आलेखाचा अभ्यास करून भूकंपाची तीव्रता कळते. त्यानंतर भूकंप मापन यंत्र व त्यावर तयार होणारा आलेख दाखवला जातो. आता अशाच प्रकारे या अद्ययावत तंत्राच्या ह्याने आधुनिक भूकंप मापन यंत्र तयार करण्यात आली आहे. आता याद्वारे अतिसूक्ष्म लहरी देखील आपल्याला मोजता येतात. अशा प्रकारे आपण भूकंप लहरीचे प्रकार, भूकंप मापन यंत्र म्हणजे काय व त्याचे फायदे काय हे विद्यार्थ्यांना आपण बघितलं. नंतर बघूया आपण प्राथमिक लहरी व दुय्यम लहरी अशा दोन प्रकारच्या लहरीची माहिती आज आपण बघूया. प्राथमिक लहरी बघत असताना प्रायमरी आरपी वेव्ह, तर भूगर्भामध्ये ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर या लहरी भूपृष्ठावर सर्वप्रथम पोहोचतात. या लहरी भूकंप नाभीपासून पृथ्वीच्या त्रिज्येच्या स्वरूपात व दिशांनी भूपृष्ठाकडे अत्यंत वेगाने प्रवास करतात. विद्यार्थ्यांनो, या लहरींच्या मार्गातील खडकामधील कण, खडकामध्ये खडक फुटल्यानंतर कण असतातच, ते कण लहरीच्या वळणांच्या दिशेने पुढे मागे असे होत असतात. त्यामुळे या लहरींना पुढे मागे होणाऱ्या लहरी असेही संबोधतात. आता पुढे मागे लहरी कसे होत असतात, पुढे मागे कुठे दाब पडतो तर कुठे ताण पडतो, कुठे यांचा प्रवाह सुद्धा होत असतो. मागे पुढे दाब पडला, ताण पडला की हे खडकांचे कण मागे पुढे होत असतात. त्यामुळे यांना मागे पुढे होणाऱ्या लहरीसुद्धा म्हणत असतात. या लहरी घन पण असतात, द्रव्य पण असतात व वायू पण असतात. ह्या तीनही माध्यमातून प्रवास करू ह्या लहरी प्रवास करू शकतात. मात्र द्रवरूपातील प्रावरणातून प्रवास करताना त्यांच्या दिशेत बदल होतो. प्राथमिक लहरीमुळे भूपृष्ठावरील इमारती पुढे मागेसुद्धा हलत असतात, होत असतात. त्यावेळीसुद्धा आपल्याला थोडासा सौम्य धक्का लागत असतो आणि भूकंप आला असे आपण समजत असतो. पुढे प्राथमिक लहरीची अशा प्रकारे माहिती बघितल्यानंतर दुय्यम लहरीची माहिती बघूया. दुय्यम लहरी म्हणजे सेकंडरी और यस वेज. यामध्ये प्राथमिक लहरीनंतर भूपृष्ठावर पोहोचणाऱ्या लहरींना दुय्यम लहरी असे म्हणतात किंवा यस लहरी असेही म्हटले जाते. या लहरी नाभिकेंद्रापासून सर्वच दिशांना पसरत असतात. याचा वेग प्राथमिक लहरीपेक्षा थोडा कमी असतो. या वेव्हजला दुय्यम लहरी असे म्हणत असतात. तर आपल्याला मगाशी मी तुम्हाला थोड्या म्हणजे अगोदरच्या अभ्यासामध्ये फुगा कसा दाबला किंवा वेट दिला तर कसा म्हणजे दाब पडला की
काय परिणाम होतो आणि दाब सोडला की कोणता परिणाम होतो आपल्या हाताला जाणवतं. तर अशा प्रकारे एक वजन काट्यामध्ये एक वजनाची पोथडी बांधायची आणि खा वजनाला ती पोथडी बांधून खाली सोडायची. तर किती वेट असेल तर किती खाली जातं ती पोथडी जातं, आणि दुसऱ्या पण हाताने तीच पोथडी तेवढ्याच वजनाची काट्याला लटकवायची. तर ती पोथडीसुद्धा ओढायची. ओढल्यामुळे तिचा काय परिणाम होतो आणि सोडल्यामुळे त्या पोथडीचा काय परिणाम होतो हे आपल्या हाताद्वारे आपल्याला समजते. त्याचाही आपल्याला अभ्यास पाहायचा आहे. आता आकृती क्रमांक 2.14 मध्ये चित्ररूपाने दोन मुलं आहेत. एकमेकांनी दोन एकानी एक दोरीचा टोक आपल्या हातामध्ये घेतलेला आहे आणि दुसऱ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा दोरीचा टोक एका हातामध्ये घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला दोरीचा प्रयोग बघता येते. तर विद्यार्थ्यांना दोरी धरून एका विद्यार्थ्याला हाताने ओढायला सांगत असतात. तर ओढल्यानंतर काय परिणाम होतो हे आपल्याला जाणवतं, म्हणजे दोरी तुटते. परिणाम हा की दोरी तुटते. तर अशाच प्रकारे भूकंपाचे परिणाम आपल्याला जमिनीवर सुद्धा पाहायला मिळतात. जसं भूकंपाचे परिणाम कोणकोणते, तर हे सांगत असताना नंबर 1 जमिनीला तडे पडतात, नंबर 2 भूमिपात होऊन दरडी कोसळतात, नंबर 3 काही वेळा भूजलाचे मार्ग बदलत असतात. उदाहरणार्थ विहिरींना पाणी येते किंवा विहिरी कोरड्या पडत असतात. अशा प्रकारे भूकंपाचे परिणाम पाहता येतात. नंतरचा भाग, काही प्रदेश उंचावले जातात तर काही प्रदेश खचतात. नंतर सागराच्या पाण्यात सुनामी लाटा तयार होतात. या लाटामुळे किनारी भागामधील मोठी जीवितहानी किंवा वित्तहानी होत असते. अशा प्रकारे आपल्याला हिमाच्छादित प्रदेशात हिमकडेसुद्धा कोसळत असतात. इमारती कोसळून जीवितहानी वित्तहानी होत असते. त्याचप्रमाणे वाहतुकीचे मार्ग खंडित होत असतात. जसं हिमालयाच्या काही भागामध्ये वाहतूक होत असते ते वाहतुकीचे मार्ग खंडित होत असतात. संदेश वहन व्यवस्थासुद्धा भूकंपामुळे कोलमडत असते. असे परिणाम आपल्याला पाहता येतात. तर जर आपल्याला दोरीचा प्रयोग आणि भूकंपाचा परिणाम बघितल्यानंतर ज्वालामुखी याविषयीची थोडी माहिती रांगोळीचा प्रयोग बघून करता येईल. जशी एका थाळीमध्ये रांगोळी ठेवलेली आहे आणि ती थोडी गोल असं फिरवण्याचा प्रयत्न होत आहे. तर ती फिरवल्यानंतर काय परिणाम होतो आणि कशाप्रकारे ज्वालामुखी होते ते सुद्धा लक्षात येत असते. पृथ्वीच्या प्रावरणातून तप्त असे द्रव घन आणि वायुरूप पदार्थ पृष्ठावर म्हणजे भूपृष्ठावर फेकले जातात. ही क्रिया म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक होय. ही क्रिया घडताना राख व पाण्याची वाफ असे अनेक प्रकारचे विषारी व ज्वलनशील वायू तप्त द्रवात द्रवरूपातील शिलारस इत्यादी पदार्थ बाहेर फेकले जातात. आणि अशा प्रकारे भूपृष्ठावर आल्यावर शिलारस लावारस या शिलारसाला लावारस असेही म्हटले जाते. अशा प्रकारे आपल्याला उद्रेकाच्या स्वरूपानुसार ज्वालामुखीचे खालील प्रकार केले जातात. जसं यामध्ये नंबर 1 आहे केंद्रीय ज्वालामुखी. केंद्रीय ज्वालामुखीची माहिती बघत असताना उद्रेकाच्या वेळी शिलारस भूपृष्ठांतर्गत मोठ्या नलिकेसारख्या भागातून वर येतो आणि बाहेर आलेला लावारस या नलिकेच्या मुखाभोवती पसरतो. यामुळे काय होतं, विद्यार्थ्यांना शंकूच्या आकाराचे ज्वालामुखी पर्वत तयार होत असतात. जपानमधील उदाहरण म्हणून जपानमधील फुजियामा हा सुद्धा केंद्रीय ज्वालामुखी पर्वत आहे. टांझानियातील किलिमांजरो ही केंद्रीय ज्वालामुखीची व त्यापासून तयार झालेल्या शंकू पर्वताची एक उदाहरणे सांगता येतील. तर अशा प्रकारे काय लक्षात ठेवायचं याची सुद्धा आपल्याला माहिती पाठरूपाने दिलेली आहे. या प्रकरणामध्ये उद्रेकाच्या कालावधीनुसार ज्वालामुखीचे
तीन प्रकार सांगितलेले आहेत. तर वर्तमानात नंबर एक, वर्तमानात वारंवार उद्रेक होत असतो असा ज्वालामुखी म्हणजे जागृत ज्वालामुखी होय. उदाहरणार्थ जपानचा फुजियामा व भूमध्य सागरातील स्ट्रॉम्बोली अशा प्रकारचे उदाहरण म्हणून आपल्याला सांगता येतील. नंबर दोन, काही काळासाठी शांत असतो तर पुन्हा कधीतरी एकदम जागृत होत असतो अशा ज्वालामुखीला सुप्त वा निद्रिस्त ज्वालामुखी असेही म्हणतात. उदाहरणार्थ जर बघितलं तर इटालीतील वेसुवियस, अलास्कातील काठमाई, भारतातील बॅरन बेटे हे आपल्याला उदाहरण म्हणून कधी शांत होणारे ज्वालामुखी आणि किंवा कधी निद्रिस्त म्हणतो आपण आणि शांत म्हणतो ते ज्वालामुखी, किंवा कधीही उफाळून येणारे ज्वालामुखी, उद्रेक होणारे ज्वालामुखी असे म्हणत असतो. नंतरचा भाग ज्यातून दीर्घकाळ उद्रेक झालेला नाही व भविष्यात असा उद्रेक होण्याची शक्यताही नाही अशा ज्वालामुखीला मृत ज्वालामुखी असे म्हणतो. उदाहरणार्थ या मृत ज्वालामुखीचं उदाहरण सांगायचं म्हणजे टांझानियातील किलिमांजारो ज्वालामुखी होय. नंतरचे आपल्याला भेगीय ज्वालामुखीची माहिती बघता येईल. विद्यार्थ्यांना ज्वालामुखीचा उद्रेक होत असताना लावारस ज्यावेळी एखाद्या नलिकेऐवजी अनेक तळामधून बाहेर पडतो त्याला भेगीय ज्वालामुखी असे म्हणतात. भेगीय ज्वालामुखी म्हणजे काय आपल्याला प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर जे मी मार्क केलं आहे तेवढं उत्तर लिहायचं. ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडणारे पदार्थ तडांच्या दोन्ही बाजूस पसरत असतात, त्यामुळे ज्वालामुखीय पठारे तयार होतात. भारतातील दख्खनचे पठार अशा प्रकारचे ज्वालामुखीय पठार आहे. तर हे ज्वालामुखीय पठार कसं तयार झालेलं आहे तर चित्ररूपाने सुद्धा आपल्याला दिलेलं आहे. ते चित्र विद्यार्थ्यांना थोडं अभ्यासायचं आहे. नंतर तुम्हाला थोडी माहिती सांगतो आहे. हे वाचन केल्यानंतर किंवा जाणून घेतल्यानंतर प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. कृतीसाठी पूरक साहित्य म्हणून पृथ्वीचा गोल किंवा जगाच्या प्राकृतिक नकाशाचा आपल्याला आधार घ्यायचा आहे. यामध्ये नंबर एक, नकाशातील भूपट्ट सीमांचे निरीक्षण करून भूपट्टांची नावे लिहायची. दक्षिण उत्तर अमेरिकेतील भूकंपाचे क्षेत्र खंडाच्या कोणत्या बाजूला आहे हे सुद्धा आपल्याला विचारलं जातं, ते सांगायचं आहे. तेथे कोणते पर्वतीय प्रदेश आहेत हे सुद्धा सांगायचं आहे. नंतरचा भाग, आशिया खंडात भूकंप प्रवरण क्षेत्र कोणत्या पर्वतीय प्रदेशामध्ये आहे ह्या प्रश्न आहे, याची माहिती आपल्याला उत्तर रूपाने सांगायची आहे. नंतर आफ्रिका खंडात ज्वालामुखी कोणत्या प्रदेशात एकवटले आहेत असा हा प्रश्न येतो, त्याचीही उत्तर रूपाने माहिती सांगायची आहे. याच प्रश्नामध्ये आफ्रिका खंडात ज्वालामुखी कोणत्या प्रदेशात एकवटले आहे व त्याची कारण काय आहे, त्याची कारणे काय, या कारणांचं सुद्धा उत्तर आपल्याला द्यायचं आहे, लिहायचं आहे. त्यानंतरचा भाग म्हणजे भूकंप क्षेत्र, ज्वालामुखीचे वितरण आणि भूपट्ट सीमा याचा सहसंबंध जोडायचा. भूकंप क्षेत्र, ज्वालामुखीचे वितरण आणि भूपट्ट सीमा याचा सहसंबंध जोडायचा आहे. विद्यार्थ्यांनो याचं थोडं भौगोलिक स्पष्टीकरण सांगतो आणि नंतरचा भाग आपण इथे थांबवू. पण अगोदर भौगोलिक स्पष्टीकरण सांगत असताना विचार केला तर विद्यार्थ्यांनो तुमच्या लक्षात येईल की भूपट्ट सीमांचा भूकंप क्षेत्र व ज्वालामुखी क्षेत्र यांच्याशी थेट संबंध असतो हे आजपर्यंतच्या अभ्यासामध्ये स्पष्टीकरणाने लक्षात येत असते. आणि विद्यार्थ्यांनो ज्वालामुखीचे परिणाम बघूया. ज्वालामुखीचे परिणाम बघत असताना नंबर एक, ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे जीवितहानी व वित्तहानी होत असते.
महासागरातील ज्वालामुखीमुळे काही वेळेस सुनामी लाटा निर्माण होत असतात. नंबर 3, ज्वालामुखीतून बाहेर पडणारी धूळ, धूर, राख व वायू, पाण्याची वाफ इत्यादी घटक दीर्घकाळ वातावरणात राहतात, त्यामुळे सुद्धा पर्यावरणाचे संतुलन बिघडत असते. ज्वालामुखीच्या राखेमुळे जमीन सुपीक बनत असते. अशा प्रकारे आपल्याला जमिनीचा काय पोत तयार होतो हे सुद्धा पाहता येते, लक्षात येते, आणि त्यामुळे पिकावर काय परिणाम होतात हे सुद्धा त्या त्या वर्षी आपल्याला लक्षात येते. नंतरचा भाग ज्वाला रसामुळे, त्यालाच लावा रस सुद्धा म्हणतो. या लावा रसामुळे अनेक प्रकारची खनिजे भूपृष्ठाजवळ उपलब्ध होऊ शकतात. नंतरचा पॉईंट, ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे नवभूमी निर्माण होत असते किंवा एखादे बेट नष्टही होऊ शकते. नंतरचा भाग, मृत ज्वालामुखीच्या मुखाशी पावसाचे पाणी जमा होऊन सरोवरेसुद्धा निर्माण होत असतात. अशा प्रकारे चित्ररूपाने सरोवर कसं तयार झालं हे सुद्धा आपल्याला बघता येते. विद्यार्थ्यांनो, यानंतरचा भाग आपण बघत असताना भूकंपाचा परिणाम झाल्यानंतर कशी वित्तहानी आणि जीवितहानी होत असते हे सुद्धा चित्ररूपाने आपल्याला पाहता येतं. त्याचप्रमाणे सह्याद्री पर्वतामध्ये ज्वालामुखीमुळे तयार झालेले लावाचे थरच्या थर आपण चित्ररूपाने सरकारने आपल्याला अभ्यासक्रमात दिलेला आहे, ते सुद्धा आपल्याला पाहता येईल. अशा प्रकारे हा भाग इथे संपतो, माहिती संपते. आणि स्वाध्याय म्हणून तुम्हाला विद्यार्थ्यांनो नंबर प्रश्न क्रमांक 1, अचूक पर्यायासमोर चौकटीमध्ये अशी खून करा असा प्रश्न क्रमांक 1 दिलेला आहे. यामध्ये अ, अंतरंगातील मंद भुवालचाली कोणत्या घटकावर आधारित आहेत, तर आपल्याला 3 असे ऑप्शन दिलेले आहेत, भूरूपावर, गतीवर, दिशेवर. जे योग्य उत्तर आहे ते त्या चौकटमध्ये राईट करायचं आहे. आ, मंद हालचाली एकमेकींच्या विरुद्ध दिशेने कार्य करतात तेव्हा काय निर्माण होते, तर दाब निर्माण होते की ताण निर्माण होते की पर्वत निर्माण होते, त्या चौकटीमध्ये राईट करायचं आहे. ई, खचदरी निर्माण होण्यासाठी भूकंपावर हालचालींची कोणती क्रिया घडावी लागते, यामध्ये दिलेले आपल्याला ऑप्शन म्हणून ताण, दाब, अपक्षय. तर चौकटीमध्ये जे योग्य उत्तर असेल ते राईट करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला मोठी ईमध्ये खालीलपैकी वली पर्वत कोणता असं विचारलेलं आहे, तर यामध्ये ऑप्शन आहे सातपुडा पर्वत, हिमालय पर्वत आणि पश्चिम घाट. चौकटीमध्ये जे उत्तर आहे ते राईट करायचं आहे. विस्तीर्ण पठाराची निर्मिती कोणत्या प्रकारच्या भूहालचालींचा परिणाम आहे, पर्वत निर्माणकारी भूहालचालीचा परिणाम आहे की खंड निर्माणकारी भूहालचालीचा परिणाम आहे की क्षितिज समांतर भूहालचाली याचा परिणाम आहे, चौकटीमध्ये राईट करायचं आहे आपल्याला. प्रश्न दुसरा आहे भौगोलिक कारणे लिहा. भौगोलिक कारणे लिहामध्ये अ आहे हिमालयाच्या पायथ्याशी जमीन हादरून इमारती कोसळल्या. कोसळण्यापूर्वी त्या जोरात मागे पुढे हलत होत्या, तर याचे कारण सांगायचं आहे. आ, मेघालय पठार व दख्खन पठार यांच्या निर्मितीत फरक आहे, याचेही कारण सांगायचं आहे. ई, बहुतांश जागृत ज्वालामुखी भूपट्ट सीमावर आढळतात, याचेही कारण सांगायचं आहे. बॅरन बेटाचा आकार शंकूसारखा होता आहे, याचेही कारण आपल्याला उत्तर रूपाने सांगायचं आहे. ऊ, ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होऊ शकतो, याचेही उत्तर रूपाने कारण सांगायचं आहे. प्रश्न तिसरा, अंतर्गत हालचाली ओळखा व नावे सांगा. अंतर्गत हालचाली ओळखण्यासाठी नंबर अ दिलेला आहे, जी वर माहिती दिली होती आणि दिलेली आहे त्यानुसारच आपल्याला अंतर्गत हालचाली ओळखायच्या आहे. तर अंतर्गत हालचाली ओळखत असताना नंबर 1 आपल्याला इथे दिलेला आहे, किनारी भागात सुनामी लाटा निर्माण होतात. नंबर 2, हिमालय हा वली पर्वताचे उदाहरण आहे, तर यांची ओळख सांगायची आहे आणि नावे सांगायची आहेत. यानंतर ई, लहानी
पृथ्वीच्या प्रावरणातून शिलारस बाहेर फेकला जातो. मोठी ई प्रस्तरभंगामुळे खचदरी निर्माण होते. तर याचीही कारणे आपल्याला नावे लिहायची आहेत. प्रश्न चौथा, भूकंप कसा होतो हे स्पष्ट करताना खालील विधानाचा योग्य क्रम लावा. भूकंप कसा होतो हे स्पष्ट करताना खालील विधानांचा योग्य क्रम लावा. विद्यार्थ्यांना आपल्याला विधाने दिलेली आहेत, अ आ ई ई मोठी ई लहानू ही विधाने दिलेली आहेत, याचा क्रम लावायचा आहे चारचा. तर नंबर अ कोणता आहे, आ कोणता आहे, ई कोणता आहे, मोठी ई कोणती आहे आणि उ कोणता आहे, या चारपैकी क्रम लावत असताना योग्य क्रम आला पाहिजे. तर इथे माहिती दिलेली आहे, पृथ्वीचा पृष्ठभाग हलतो, भूपट्ट अचानक हलतात, प्रावरणातील हालचालीमुळे दाब वाढत जातो, कमकुवत बिंदूपाशी म्हणजे भ्रंश रेषेपाशी खडक फुटतात, साठवलेली ऊर्जा भूकंप लहरीच्या रूपाने मोकळी होते. अशा प्रकारे आपल्याला विधानांचा क्रम लावायचा आहे. यानंतर प्रश्न पाचवा, फरक स्पष्ट करा. या फरक स्पष्ट करामध्ये अ आ आणि ई दिलेली आहे. फरक स्पष्ट, गटपर्वत व वली पर्वत असे दोन भाग करायचे. विद्यार्थ्यांना एका पानाचे दोन भाग करायचे आणि त्या दोन भागामध्ये एका भागामध्ये गटपर्वत आणि दुसऱ्या भागामध्ये वली पर्वत असं लिहायचं. गटपर्वतामध्ये गटपर्वताची माहिती आणि वली पर्वतामध्ये वली पर्वताची माहिती. डाव्या उजव्या बाजूला वली पर्वताची माहिती आणि डाव्या भागाला गटपर्वताची माहिती. अशा प्रकारे स्पष्टीकरण दोघांचंही उत्तर रूपाने लिहायचं आहे आपल्याला. तसेच प्राथमिक भूकंप लहरी व दुय्यम भूकंप लहरी यांचे डाव्या बाजूला प्राथमिक भूकंप लहरी व उजव्या भागामध्ये दुय्यम भूकंप लहरी यांची ही माहिती आपल्याला स्पष्ट करायची आहे, लिहायची आहे. ई भूकंप व ज्वालामुखी, डाव्या बाजूला भूकंपाची माहिती आणि उजव्या भागाला ज्वालामुखीची माहिती लिहायची आहे. अशा प्रकारे स्पष्टीकरण लिहून तिन्ही प्रश्नांची उत्तरे सोडवून घ्यायची आहे. याचबरोबर प्रश्न तिसरा, थोडक्यात उत्तरे लिहा. थोडक्यात उत्तरे लिहामध्ये अ आ लहानी मोठी ऊ आणि मोठा ऊ अशा प्रकारे दिलेले आहेत. तर थोडक्यात उत्तरे, भूकंप होण्याची कारणे स्पष्ट करा याचे उत्तर लिहायचं आहे. नंबर दोन, जगातील प्रमुख वली पर्वत कोणत्या हालचालीमुळे निर्माण झाले. नंबर तीन, भूकंपाची तीव्रता व घरांचे पडझड यांचा कसा संबंध असतो. आणि नंबर चार, भूकंपाचे भूपृष्ठावर व मानवी जीवनावर होणारे परिणाम, जे आपण अगोदर या पाठामध्ये जे परिणाम शिकलो तेच परिणाम उत्तर रूपाने इथे द्यायचे आहेत. लहानू भूकंप लहरीचे प्रकार स्पष्ट करायचे आहेत. मोठा ऊ ज्वालामुखीचे सुधारण वर्गीकरण करा. अशा प्रकारचे आपल्याला थोडक्यात उत्तर लिहायचे आहेत. नंतर येणारा प्रश्न सात, आकृतीच्या सहाय्याने अपिकेंद्र नाभी भूकंपाच्या प्राथमिक व दुय्यम लहरी भूपृष्ठ लहरी हे दाखवायचं आहे आपल्याला. तर अशा प्रकारे आकृत्या दिलेल्या आहेत, त्या आकृत्या बघून आपण आकृतीच्या सहाय्याने अपिकेंद्र नाभी भूकंपाच्या प्राथमिक लहरी दुय्यम लहरी व भूपृष्ठ लहरी ह्या दाखवायच्या आहेत. नंतर विद्यार्थ्यांना प्रश्न आठवा बघा, सोबत दिलेल्या जगाच्या आराखड्यात खालील घटक दाखवा असं म्हटलेलं आहे. सोबत दिलेल्या जगाच्या आराखड्यात जगाचा नकाशा दिलेला आहे आपल्याला. तर जगाच्या नकाशामध्ये आपल्याला नंबर अ आ ई ई आणि लहानू हे जी माहिती आहे ती भरायची आहे. तर माउंट किलिमांजारो कुठे आहे, मध्य अटलांटिक भूकंप क्षेत्र कुठे आहे, माउंट फुजियामा फुजी म्हणजेच फुजियामा हे क्षेत्र कुठे आहे, क्रॅकाटोवा हे क्षेत्र कुठे आहे आणि माउंट वेसुवियस हे क्षेत्र म्हणजेच ही सर्व भूमी जगाच्या नकाशामध्ये कुठे आहे हे आपल्याला दाखवायचं आहे. अशा प्रकारे प्रश्न आठही स्वाध्याय विद्यार्थ्यांनो आपण पुढील पाठामध्ये मला सोडवून दाखवा. समजून मी पुन्हा तुम्हाला जो भाग समजला नाही तो मला विचारा, मी समजून सांगेन. नमस्कार.